काहीतरी सांगायचं आहे। तर आजच्या कार्यक्रमाला उत्तम सुरुवात झालेली आहे। मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच आपलं अभिवाचन ऐकून फार मजा आली असेल। मी अश्वत्थामा चिरंजीवी या महा कादंबरीचे इथेच आपण प्रकाशन केलं होतं आणि बघता बघता त्याच्या 7 आवृत्त्या या महाराष्ट्रातच नव्हे तर कॅनडापर्यंत जाऊन त्या पोहोचल्या आणि कॅनडाचे पंतप्रधान यांनी स्वतः लोकसभेचे आणि कादंबरीचा ध्यास घेतलेला। सुरुवातीलाच आपण सगळ्यांनीच जे अभिवाचन झालं आजच्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे अनेक आमचे तरुण विद्यार्थी आहेत। नीती आहे भीष्माचार्यांची जी नीती आहे या नीतीचा देखील प्रचलित या सगळ्या आपल्या समाज जीवनामध्ये निश्चितपणे त्याचा उपयोग होणार आहे। अशोक समेळ हे 80 वर्षाचे नसून 18 वर्षाचे आहे। महाराष्ट्र गौरव म्हणून त्यांना न्यायला पाहिजे अशा प्रकारचं या माणसाचं नाट्यामध्ये योगदान आहे, लेखनामध्ये योगदान आहे, अशा प्रकारच्या साहित्यामध्ये योगदान आहे, दिग्दर्शक म्हणून योगदान आहे। केवळ मराठी नाही तर गुजराती वाङ्मयामध्ये आणि गुजराती नाटकामध्ये देखील योगदान आहे आणि मी निश्चितपणे विश्वास आहे मला की यांचं योगदान जे आहे ते निश्चितपणे महाराष्ट्राला उपयोगी पडेल। मी पुन्हा एकदा अशोक समेळ आणि बाकी या सगळ्या म्हणजे आणखी आम्हाला त्याचा आनंद जास्त असतो, मोठा असतो। ठाण्यामध्ये देखील खूप कलावंत, दिग्दर्शक, साहित्यिक बागवे सर आहे तिकडे, सॉरी बागवे। आणि आता सगळेच लोक आज आपण पाहिलं की ठाण्यामध्ये देखील सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे मंडळी व्यक्तिमत्व ठाण्यात राहत आहेत। खरं म्हणजे आज हा विषय थोडा आपला साहित्य विषय कसं बरोबर ना, त्यामुळे मला निमंत्रण आल्यानंतर मी म्हणालो बाबा इथे मला बोलवलेलं आहे तर इकडे व्यासपीठावर सगळीच मंडळी, कोणी साहित्यिक आहे, कोणी कलावंत आहे, दिग्दर्शक आहे, प्राध्यापक आहे, लेखक आहे, सगळीच मंडळी। तसं बघायला गेलं केळकर साहेब आमदार असले तरी सुद्धा ते संन्यस्त ज्वालामुखीमध्ये म्हणणं काम केलेलं आहे। मी त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि मग इकडे सगळेच आपले चौकार षटकार मारणार आहेत, मी आपला सिंगल धरणार आहे। व्यासपीठावर देखील मला वगळलं त्याबद्दल धन्यवाद। त्याच्यामध्ये अंतर्बाह्य राजकारण आहे, त्यात सत्तेसाठीचं भांडण आहे, शक आटश आहे, कपट कारस्थान आहे, चांगल्या वाईटाचं द्वंद्व आहे आणि त्याचबरोबर नैतिक मूल्यांचं धडे देखील आहे। आणि राजकारणात हे सगळे घटक असतातच, केळकर साहेब बरोबर आहे, आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण शेवटी राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं वाईट काम करत असताना आपण देखील ठरवलं पाहिजे की आपण आपल्या अधिकाराचा वापर, आपल्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला आधार देण्यासाठी किंबहुना त्याच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी सकारात्मक आपण वापरता येऊ शकतो का, आणि खरंच ठरवलं तर आपल्याला ते शक्य आहे, करता येत। मग अशी विश्वासरावांनी एक आठवण सांगितली, आपला त्यांनी नाव सांगितलं का, मंगेश चिवटेचं, ती आपली एक आपण आरोग्याची एक सेवा सुरू केली आहे 20 जिल्ह्यामध्ये जवळपास सुरू झाली, पण मंगेश चिवटेला त्याचं सगळं श्रेय आहे, खूप मेहनत करतो, कुठल्याही ग्रामीण भागातला कोणी असला त्याला मदत करणं, त्याचं ऑपरेशन करणं, त्याला ज्या ज्या काही न परवडणाऱ्या सगळ्या ट्रीटमेंट असतात त्या विनामूल्य
माफक ह्या सगळ्या गोष्टी एक पुण्याचं काम आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचीच मदत असते. ढवळ सर आहेत, सगळेच आमचे सहकारी आहेत. आणि याच्यामध्ये देखील आपण पाहिलं तर राजकारणात देखील चांगल्या वाईटाचा संघर्ष असतोच. समाजाचं तात्पुरतं नुकसान करणारी पण दीर्घकालीन हित साधणारी योग्य वाट निवडायची की तात्कालीन फायदा करून देणारी अयोग्य वाट निवडायची हे देखील द्वंद्व असतं. नेत्याला क्षणोक्षणी याबाबतचे आम्हाला काही वेळा कटु वाईट चांगले निर्णय देखील घ्यावे लागतात. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण तर पितामह भीष्म यांचं आयुष्य वाचकांनी वाचकांची उत्तम प्रतिक्रिया मिळेल यासाठी जर भीष्म नसते तर महाभारतच घडलं नसतं. महाभारताचा संपूर्ण महाभारताचा कणा आणि हिरो भीष्म आहे. सूत्रधार श्रीकृष्ण आहे पण हिरो आहेत ते भीष्म आहे. आणि भीष्माने जो आपल्याला संबंध जो काही धर्म शिकवलाय, जो आज राजधर्म पाळला जातोय, जो भीष्माने शिकवलेला राजधर्म पाळला जातो, भीष्मानं शिकवलेल्या कसोटीवर आपल्या संबंध राज्याची जडणघडण आजही आहे. कारण महाभारत हा भारताचा छोटी भारत आहे. त्यामुळे भीष्मांचे जे काही धर्म जे काही भीष्म हे कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग आहे की ज्याला मी असं म्हणेन की तो पिता कधी झाला नाही, पितामह झाला. तर तो असं हे भीष्म कॅरेक्टर आहे जे मी त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या बाणशय्येवर म्हणजे जेव्हा सांगतो की जेव्हा दक्षिण बाणशय्येवर दहाव्या दिवशी भीष्म पडतात अर्जुनाच्या बाणाने आणि बघतात की दक्षिणान लागलाय आणि दक्षिणामध्ये त्यांना प्राण सोडायचे नसतात कारण अशुभ्र आहे. तर उत्तरायण येईपर्यंत आपण थांबू. मग दक्षिणायन ते उत्तरायण हे 58 दिवसाचं अंतर आहे. दिवस आहेत 58 दिवस. त्या 58 दिवसाचं नाटक हे आबाळ भीष्माचं आहे. आणि आबाळ भीष्माचं नसतं तर महाभारत घडलंच नसतं. म्हणून ते आबाळ भीष्माचं दक्षवाद्यांसाठी भरपूर काम करतात तरी सुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी जीवाला धोका निर्माण होण्यासाठी दक्षवादी कारवाई करतात. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आपले पोलीस जवान त्या ठिकाणी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या राज्याच्या सीमांचं रक्षण देशाचं रक्षण करतायत. आणि म्हणून या भागामध्ये गडचिरोलीमध्ये विकास झाला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ झाली पाहिजे. आरोग्य सुविधा असतील, चांगलं शिक्षण असेल आणि तरुणांच्या हाताला काम असेल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट म्हणजे विकास आम्ही त्या ठिकाणी करतो शासनाच्या माध्यमातून. शेवटी नक्षलवाद कमी करायचा असेल तर डेव्हलपमेंट हाच एक पर्याय आहे. आणि म्हणून त्या भूमिकेतून सरकार आणि पालकमंत्री म्हणून मी काम करतो आहे. त्यामुळे आता त्यामुळे कोणाला काय वाटत असेल तो हा त्यांचा विषय. पण गडचिरोली जिल्हा हा मेन स्ट्रीममध्ये आणण्याचं काम आम्ही करणार. आज आपल्याला मी सांगू इच्छितो इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे तो देखील नागपूरपासून आम्ही गडचिरोली गोंदिया आणि भंडारा येथपर्यंत नेणार आहोत. अशा धमक्या फार पूर्वीपासून आल्या गेल्या पण त्याचा परिणाम माझ्यावर कधीच झाला नाही. त्यामुळे सुरक्षेमध्ये तुमच्या सुरक्षेमध्ये वाढ ते गृह विभाग बघेल त्याच्याबद्दल. शंभूराज देसाईंनी गृह राज्यमंत्री महोदयांनी एक आढावा बैठक घेतली आहे आणि त्यांना आवश्यकता वाटली असेल म्हणून त्यांनी आढावा बैठक या बाबतीमध्ये मला वाटतं त्यांनी ज्या काही सूचना आवश्यक सूचना दिलेल्या असतात. हे जे आहे त्यामुळे तुमच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करायचा. कोणाला काय करायचं ते त्यांचा विषय आहे. मला काय करायचं आहे, मला त्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जास्तीत जास्त जेवढं काही काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न माझा राहतो.
समेळ सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा. आज त्यांचं जे काही कार्य आहे, आज नाट्य क्षेत्रात, कला क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात ते अद्वितीय आहे आणि त्यांची मेहनत खूप आहे, कष्ट आहे, एक जिद्द आहे आणि ते ठाणेकर आहे याचा सार्थ अभिमान सगळ्यांनाच आहे. मगाशीच म्हणालो आणि संजयजी केळकर यांनी मगाशी त्यांच्या मनोगतामध्ये भावना व्यक्त केली आहे, तीच भावना माझीही आहे आणि नक्कीच या बाबतीमध्ये जे काही चांगलं करता येईल ते नक्कीच करण्याचा एक अशोक समेळजी आहेत ते पुन्हा एकदा सांगतो आमचे ठाणेकर आहेत त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना. ते आभाळ भीष्माचं होतं या महाकादंबरीचा प्रकाशन झालेलं आहे. मी लेखक कादंबरीकार अशोक समेळ यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ते नाटककार, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि आता साहित्यिक कादंबरीकार असा त्यांचा प्रवास आहे. हे कष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आज अशोक समेळ आणि ठाण्याचे म्हणून त्याचा देखील आम्हाला सगळ्यांना साथ अभिमान आहे. गेले अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहेत, त्यांनी अनेक नाटकं लिहिली आणि त्याच्यातली खूप नाटकं गाजली देखील आणि म्हणून आज ते आभाळ भीष्माचं या कादंबरीचा महाकादंबरीचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झालेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हस्ते त्यांच्याकडून अशाच प्रकारचं लेखन यापुढे देखील होत राहावं आणि या क्षेत्रामध्ये त्यांचं मार्गदर्शन देखील इतरांना देखील अशाच प्रकारचं होत राहावं अशा प्रकारचे मी खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो.